लालपणी आजेनी मेडिटेशन ही एक कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस के लिए तेव्हाच जे बीज आपण म्हणू आजेनी पेरलं तर ते जरा झाड निघतंय आता. 2 वर्षापूर्वी मी एक क्लब चालू केला, त्याचं नाव होतं मेडिटेटिंग मंडे क्लब. मी July 2011 मध्ये सुरू केलेला. तर या क्लबमध्ये मेन हेतू हाच आहे की ज्यांनी कोणी मेडिटेशन एक्सपिरियन्स नाही केलं त्यांनी यावं, मेडिटेशन एक्सपिरियन्स करावं. कारण माझं असं पर्सनल मत आहे की मेडिटेशननी मला खूप जास्त फरक पडला. आणि बेटर लेट दॅन नेव्हर, कधीतरी सुरुवात करावी म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने मेडिटेशन एक्सपिरियन्स करावं. तर मी चालू केलं तेव्हा एक सेंटर होतं आणि आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सगळ्या व्हॉलंटिअर्सनी कॉन्सेप्ट घेतली आणि जवळजवळ 17 सेंटर्स आहेत ऑल ओव्हर इंडिया या क्लबचे. तर त्यातल्याच एका सेंटरची ही एक गोष्ट आहे. एक माझा मित्र व्हॉलंटिअर आहे, तो एका मंदिरात मेडिटेशन कंडक्ट करत होता. तर एक मुलगा असा एकटा बसलेला बिचारा कोपऱ्यात, तर माझ्या मित्राने त्याला म्हटलं की चल येतोस का मेडिटेशनला. तो म्हणाला ठीक आहे चालेल, येतो मेडिटेशनला. आणि 10 मिनिटाचं मेडिटेशन, जास्त नाही, 10 मिनिटात त्याच्यात जो फरक पडला तो फरक इज द मोस्ट नोटिसेबल थिंग आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ. 10 मिनिटानंतर तो मुलगा रडायला लागला, म्हणजे ओक्साबोक्सी रडायला लागला. तर माझ्या मित्राने त्याला विचारलं की काय रे बाबा काय झालं, तू असं का रडतोय? तो म्हणाला की काल मी 6व्या मजल्यावर उडी टाकणार होतो. आज मी इकडे माझी शेवटची प्रार्थना म्हणायला आलेलो या मंदिरात. मला असं माहितीच नाही अशी कुठली तरी गोष्ट आहे ज्याच्याने माझं डिप्रेशन पूर्णपणे बाहेर निघेल. आयुष्यात जे काही केलं आहे, ज्या काही गोष्टी केल्या आहे, तो मोमेंट क्रिएट करायला माझं जे काही योगदान आहे, आय थिंक दॅट इज द बिगेस्ट अचीवमेंट इन माय लाईफ सो फार.